Welcome. In this learning session, students, the finding small word from big ones. म्हणजे दिलेल्या शब्दातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधणे होय. हे शब्द शोधणे अतिशय सोपे असते, कारण शब्द आपल्या समोरच दिलेला असतो आणि यातील अक्षरे पाहूनच आपल्याला लहान लहान अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, प्रथम दिलेला शब्द नीट आणि समजपूर्वक वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण दिलेल्या शब्दातील अक्षरे सरळ क्रमाने घेऊन विविध लहान लहान अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. त्यानंतर दिलेल्या शब्दातील अक्षरे उलट क्रमाने व अदली मधली अक्षरे उलट सुलट क्रमाने घेऊन विविध लहान लहान अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. स्टुडंट, फर्स्ट यू फाइंड आउट स्मॉल हिडन वर्ड फ्रॉम दिस गिव्हन वर्ड, देन यू चूज अल्फाबेट्स फ्रॉम दिस गिव्हन वर्ड अँड रिअरेंज इट इन मिनिंगफुल फॉर्म ऑफ वर्ड. विद्यार्थ्यांनो, प्रत्यक्ष आपण एक उदाहरणच घेऊयात. आपण मदर शब्द घेऊयात. मदर म्हणजे आपली आई, आपलं सर्वस्व. या ओ टी एच ई आर, मदर. मदर या शब्दाचे आपण प्रथम नीट आणि समजपूर्वक वाचन करूयात. या ओ टी एच ई आर, मदर. या सहा अक्षरी शब्दामध्ये आपण प्रथम सरळ क्रमाने आपल्याला किती शब्द मिळतात हे बघूयात. यम ई मी हा दोन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम आहे. ओ आर ऑर हा दोन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द कंजक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय आहे. ओ टी एच ई आर, ऑदर. ऑदर हा पाच अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे. हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आहे. टी एच ई द हा तीन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द आर्टिकल म्हणजेच उपपद आहे. एच ई ही हा दोन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे. हा शब्द प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम आहे. एच ई आर हर हा तीन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द सुद्धा प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम आहे. विद्यार्थ्यांनो, याप्रमाणे या शब्दामध्ये आपल्याला सरळ क्रमाने सहा लहान लहान अर्थपूर्ण शब्द मिळालेले आहेत. आता आपण या मदर शब्दामध्ये उलट क्रमाने आणि अदली मधली अक्षरे घेऊन उलट सुलट क्रमाने किती लहान अर्थपूर्ण शब्द बनतात ते शोधूयात. एच ई आर ओ हिरो हा चार अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे. हा शब्द नाउन म्हणजेच नाम आहे. एच ओ यम ई होम हा चार अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द सुद्धा नाउन म्हणजेच नाम आहे. एच ओ टी हॉट हा तीन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण आहे. टी ओ टू हा दोन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे. हा शब्द प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय आहे. टी ओ ई टो हा तीन अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे. हा शब्द नाउन म्हणजेच नाम आहे आणि शरीराचे भाग दर्शविणारा शब्द सुद्धा आहे. यम ओ आर ई मोर हा चार अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द ऍडव्हर्ब म्हणजेच क्रिया विशेषण आहे. पुढील शब्द पाहूयात. टी एच ई यम देन हा चार अक्षरी शब्द आपल्याला मिळालेला आहे आणि हा शब्द प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम आहे. विद्यार्थ्यांनो, याप्रमाणे मदर या शब्दामध्ये आपण 13 अर्थपूर्ण शब्द शोधलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही मदर या शब्दामध्ये आणखी काही शब्द शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही सुद्धा असेच मोठे मोठे शब्द घ्यायचे आहेत आणि त्यातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत व त्याचा सरावही करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, गंमत बघा की या दिलेल्या शब्दामध्ये आपल्याला 2, 3, 4, 5, 6 अक्षरे असे विविध अक्षरी शब्द मिळतात. शिवाय या दिलेल्या शब्दामध्ये आपल्याला प्राणी, पक्षी, फुले, वाहने, रंग, शरीराचे भाग दर्शविणारे शब्द असे अनेक शब्द मिळतात. विद्यार्थ्यांनो, शिवाय या दिलेल्या शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद असे व्याकरण दर्शक शब्द सुद्धा आपल्याला मिळतात. आपण पुढील भागामध्ये
या घटकावर आधारित स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याप्रमाणे असे विविध मोठे मोठे शब्द घ्यायचे आहेत आणि त्यातील लहान लहान अर्थपूर्ण शब्द शोधण्याचा सराव करायचा आहे. नमस्कार.